शिक्षणाच्या बाजारीकरणामध्ये CBSE शाळा ज्या इंग्रजी माध्यमातून लाखोंची फीस घेऊन मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करतात, कारण हजारोच्या वर बोगस इंग्रजी शाळा महाराष्ट्रामध्ये सुळसुळाट झालाय. शिक्षण विभागातीलच काही अधिकारी, काही मंत्री, आमदार आणि याच लोकप्रतिनिधींच्या शाळा आहेत. म्हणजे एकीकडे शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी खुली करायची, ज्ञानगंगा घरोघरी म्हणायचं, आणि शिक्षणाचं बाजारीकरण करण्यासाठी मोठे मोठे राजकीय गिधाड खोटे कागदपत्र सबमिट करून त्या ठिकाणी शाळेला मान्यता घेतात. शिक्षण विभागाला विनंती आहे, जेवढ्या बोगस शाळा असतील, CBSEच्या असतील किंवा इतर कुठल्याही असतील, त्यांच्यावर कडक कारवाई झाली, वेळ पडली तर फौजदारी गुन्हे दाखल करून तसल्या बोगस शिक्षण संचालक आणि संस्थापकांना तात्काळ बेडे घाला, अन्यथा संभाजी ब्रिगेडच काय. या अशा बोगस शाळेच्या विरोधात शिक्षण विभागाचा जो भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार आणि जो बाजार चाललाय तो बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण बोगस शाळेचा सुळसुळाट पुण्यामध्ये तर बहुसंख्य प्रमाणात आहे, महाराष्ट्राच्या इतर तालुक्यात, जिल्ह्यात, गाव पातळीपर्यंत झालाय. ह्यांच्या बापांची शिक्षण जहागिरी असल्यासारखं ह्या खोटे कागदपत्र दाखल करतात आणि मान्यता मिळवतात. शासनाच्या नियमाचं 100% उल्लंघन होतंय आणि याची टक्केवारी नेत्यांना, आमदारांना आणि लोकप्रतिनिधींना मिळते म्हणून अभय दिलं जातंय. बोगस शाळेवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा यांना सुट्टी नाही देणार, यांचा बाजार उठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.